सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू, सीसीटीव्ही आदी इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, जिल्हा अहमदनगर. झीरो डाऊन पेमेंट स्कीम सुद्धा उपलब्ध. प्रोप्रायटर गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22 आणि 77-09-80-59-05. लोहार तालुक्यातील काणेगाव इथे 29 एप्रिल रोजी घडलेल्या संपूर्ण घटनेची CIDच्या मार्फत तात्काळ तपासणी करून खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी 19 मेपासनं काणेगाव ग्रामस्थ लोहारा तहसील कार्यालयाच्या समोर बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत. प्रशासनाला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की तालुक्यातील काणेगाव इथे 29 एप्रिल रोजी मागासवर्गीय समाजामधील एका तरुणानं काही कारणास्तव आत्महत्या केली. त्या घटनेला काही समाजकंटकांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण केली आहे. दरम्यान त्या घटनेला अनुसरून काही समाजकंटकांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण केली. गोरगरीब आणि सर्वसामान्य माणसाला जीवन जगणं मुश्किल झालंय. प्रशासनासह लोकप्रतिनिधींना शिवीगाळ करून शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, तसेच गावामधील काही लोकांवरती मुद्दा मॅट्रोसिटी आणि 306 सारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. ते खोटे आहेत, ते तात्काळ मागे घेण्यात यावे आदी मागण्यांसाठी मनोहर कदम, प्रताप लोभे, अमोल बिराजदार, शिवाजी कदम, संभाजी मुसांडे, काकासाहेब चव्हाण, लिंबराज कदम, फुलचंद कदम, संजय कदम, धीरज कदम, सोमनाथ कदम, दिलीप पाटील, सुभाष कदम, रंजना हसुरे, आशा कदम, पूनम लोभे, गोकर्णा कदम, संगीता पतंगे, आशा सुभाष कदम, कमल काटे, सुनीता तरमुडे, सरुबाई लोभे, पुष्पा लोभे, नीलावती सगर, दैवशाला मोरे आदी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मनोहर पणुरे आणि जिल्हा परिषद सदस्य दीपक जवळगे यांनी भेट देऊन सविस्तर चर्चा केली. तेव्हा लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार काकडे आणि उपनिरीक्षक आनंदराव वाठोरे यांनी यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. नमस्कार, मी काणेगावचा एक ग्रामस्थ म्हणून मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आमच्या बोलण्याकडे थोडं लक्ष द्यावं की जे आमच्या गावामध्ये जे प्रकरण घडत आहे त्या प्रकरणाबद्दल जो आमच्या गावावरती अन्याय होत आहे त्या अन्यायाला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी आम्ही लोकशाही पद्धतीनं इथं आमरण उपोषण करत आहोत. लोहारा तहसील कार्यालय इथं आम्ही आमरण उपोषण करतोय. जोपर्यंत हे खोटे गुन्हे दाखल मागे घेतले जाणार नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही. प्रशासनाची हलगर्जीपणा जर आम्हाला परत जाणवला किंवा त्यांनी जर एखादा कालावधी नेमून नाही दिला परत आम्ही एकदा रास्ता रोको करणार आहोत हेही प्रशासनाने ध्यानात घ्यावं ही नम्र विनंती करतो. आणि या पाठिंब्याला फक्त आमच्या गावचा नाही तर प्रत्येक समाजातील प्रत्येक गावातील लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे. जोपर्यंत या गुन्ह्याचा काही निकाल लागत नाही, रिझल्ट येत नाही तोपर्यंत आम्ही इथंच आमरण उपोषण करणार आहोत. तरी सर्वांना विनंती आहे की आमच्या या उपोषणाला सर्वांनी पाठिंबे द्यावा ही नम्र विनंती करतो. जय हिंद, जय शिवराज, जय भवानी. सर्वप्रथम 29 एप्रिल रोजी जो काणेगावमध्ये प्रकार घडला त्या प्रकाराला प्रकरणाला सामाजिक काही समाजकंटकांनी सामाजिक रूप देऊन गावातील काही प्रतिष्ठित पोलीस प्रशासनानेही त्याच्या दबावात येऊन गावातील प्रतिष्ठित लोकांना एक शांतता कमिटीची बैठक आहे म्हणून घरातून उचलून नेऊन पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर बळजबरीने गुन्हे दाखल करून त्यांना वेटीस धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत म्हणून सर्व ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थ काणेगाव ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर आज उपोषणाला बसले आहे. तरी देखील याची दखल न घेता तहसील कार्यालय अथवा कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल न घेता योग्य ती कारवाई नाही करता त्याच्यावर कुठलीच ठोस आम्हाला सबब न देता पुरावे न देता काही त्याच्यावर ठोस न घेतल्यामुळे आम्ही हे आमचं उपोषण मागं नाही घेत. ह्याच्या पुढे जर प्रशासन आमची कोणती दखल घेणार सर्व जे 29 तारखेला जे घडलं काही समाजकंटकाने जे सामाजिक रंग देऊन गावचं वातावरण दूषित केलं त्या समाजकंटकावर व खासदार आमदार साहेब यांच्यावर देखील शिवीगाळ करून त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत किंवा आम्हाला जोपर्यंत प्रशासन आम्हाला ठोस आम्हाला लिखी देत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण मागं घेणार नाही असं मी इथं जाहीर करतो. यशवंत भुसारे, C24 तास, लोहारा, उस्मानाबाद.